मराठी ऍक्टर्स जेव्हा बिकनी घालतात तेव्हा खूप ट्रोल होतात. काय काय हे, तुमची अस्मिता आहे का, तुमचं हे, म्हणजे असं तू पण वाचत असशील आपल्या बऱ्याच जणी आणि सुंदर दिसतात, तर त्यावर तुझं म्हणणं काय काय आहे, म्हणजे मराठी ऍक्टर्सनी बिकनी घालणं? मला असं वाटतं सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवरती आपण पैसे आकारले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक कमेंटचे 10 रुपये, अगदी मिनिमल 10 रुपये जरी ठेवले ना तरी हे कमेंट्सचं सगळेच हे कमेंट्स येतात ना त्याचं स्वरूप बदलेल असं मला वाटतं. माझं शरीर चांगलं आहे, मला आवडतात हे कपडे, मी घातले, ह्याच्यामध्ये काहीच गई. आणि बरं, स्विमिंग पूलमध्ये बिकिनी नाही घालणार तर कुठे घालून फिरणार? मी म्हटलं ना की 2 पद्धती असतात, तुम्हाला कसं जगायचं आहे. एक तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचं आहे का, तुम्हाला लोकांना काय वाटतंय असं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने वागलं पाहिजे की मग मी बिकिनी घालून फोटो टाकले तर खालचे कमेंट्स वाचायचे नाहीत आणि मग त्याच्यावर ट्रोल झालं तरी फरक नाही पडला पाहिजे. नाहीतर मग लोकांना काय वाटतं की अच्छा मग मी असे अशी वागली पाहिजे का, मग तसंच वागायला सुरुवात करायची. माझी अजून एक मैत्रीण आहे, तिन्ही काही एक नाही अनेक मैत्रिणी आहेत ज्यांनी पेरेंट्स न होण्याचा निर्णय घेतला की आम्हाला आई वडील म्हणजे आम्हाला अपत्य जन्माला नाही घालायचंय. त्याच्यावरनं लोक, म्हणजे मला परवा माझ्या एका मैत्रिणींनी त्याचे कमेंट्स सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटलं की माझ्या घरात हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा वैयक्तिक डिसिजन आहे की आम्हाला हे नाही करायचंय. तू प्रार्थना पेरायचं म्हणतेस का तिच्या कमेंट ह्याच्यावर? सध्या झालं प्रार्थनाचं पण झालंय, अजून पण झालंय, मला नाव नाही घ्यायचं कोणी ते केलंय, पण आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आमच्या ह्याच्यावरती वाईट कमेंट्स करतात. म्हणजे मला आता सांगता पण येणार नाही, पण लोकांच्या मग तुम्हाला ते होऊच शकत नाही इथपासून गोष्टी सुरू होतात. का नाही होऊ शकत, मग काहीतरी प्रॉब्लेमच आहे आणि तुम्ही मराठी संस्कृतीच्या अगेन्स्ट चालला आहात वगैरे. म्हणजे म्हणून मला प्रॉब्लेम वाटतो, मला सोशल मीडियाचा हाच प्रॉब्लेम वाटतो की आपण प्रत्येक गोष्ट ही